जी की टाइप्स ऑफ सेट्स आणि इक्वल सेट्स वर आधारित आहे. ठीक आहे, पहिले एग्जांपल आपल्याला काय दिलेले आहे, तीन सेट्स दिलेले आहेत. ते तिन्ही सेट्स इक्वल आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला ते आन्सर जे काही आपलं आहे त्याला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्याला उत्तर द्यायचं की ते आपण कसं काय लिहिलं म्हणून. ठीक आहे, कारण लिहायचं आहे. बघा, तर सर्वात पहिले आता हे लिहित असताना आता हे सेट्स आपल्याला प्रॉपर लिहून घ्यावे लागतील. पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, ए सेट दिलेला आहे, एक्स सच दॅट 3x - 1 = 2, बरोबर. आता आपल्याला याला सॉल्व करून घ्यावं लागेल, मग त्यानंतर आपल्याला एलिमेंट भेटेल की ए सेट मध्ये कोणता आहे. 3x - 1 इकडे आल्यावर काय होणार, प्लस 1, 3x = 2 + 1 = 3. 3 जो आहे तो इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येणार डिवायडेशन मध्ये, आणि देअरफोर x = किती आलं, 1. म्हणून ए या सेट मध्ये काय असणार आहे, 1 असणार आहे, बरोबर. याला आपण 1 नंबर देऊ. त्यानंतर सेकंड काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, x such that x is a natural number, म्हणजे x असा आहे की तो एक काय नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या आहे. बट x इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट, परंतु x हा नॅचरल नंबर पैकी नैसर्गिक संख्यांपैकी एक संख्या असून तो प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही, म्हणजे मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. मूळ संख्या कोणते असतात, ज्यांना एकने आणि स्वतःने भाग देता येतो असे नंबर, आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय, जे एक आणि स्वतःच्या पाड्यामध्ये येतातच परंतु इतरही पाड्यात येतात. तर मग नॅचरल नंबर पैकी असा कोणता नंबर आहे की जो प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही, कोणता आहे तो, 1. ठीक आहे, तो फक्त 1 च्या टेबल मध्ये येतो. म्हणून बी सेट काय येणार, बी सेट मध्ये पण किती येणार, 1 येणार. याला आपण सेकंड नंबर लिहूया. ठीक आहे, नेक्स्ट सी आहे. सी सेट मध्ये काय दिले बघा, x सच दॅट x बिलोंग्स टू n, n म्हणजे नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, म्हणजे x ही नॅचरल नंबर आहे, आणि x लेस दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती, एकच आहे, कारण की नैसर्गिक संख्या 1 पासूनच सुरू होतात आणि 2 पेक्षा लहान असणारी कुठली असणारी, मग 1च. याचा अर्थ सी सेट मध्ये पण कुठला घटक आला, 1च. म्हणून फ्रॉम 1 2, किंवा मग आपण इथे आपल्याला जस्टिफाय करायचे आपल्या आन्सरला, बरोबर आहे का. ठीक आहे, आपण पहिले लिहून घ्या, फ्रॉम 1 2 & 3. आता दिसते ए बी आणि सी तिघांचे एलिमेंट सारखे आहेत, म्हणून आपण लिहूया a = b = c. आता हे लिहिण्याचं कारण, बिकॉज ऑल 3 सेट्स, बिकॉज ऑल 3 सेट्स हैव इक्वल एलिमेंट्स, कारण की तिन्ही जे सेट आहेत त्या तिन्ही सेट मध्ये तिन्ही संचांमध्ये समान घटक आहेत, म्हणून ते तिन्ही पण सेट काय असणार आहेत, इक्वल सेट्स असणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला पहिला क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करायचा होता. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे, डिसाइड वेदर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स, म्हणजे आपल्याला ठरवायचंय की संच ए आणि संच बी हे समान संच आहेत किंवा नाही, आणि आपल्याला आणि नंतर सांगितलं गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर, म्हणजे तुम्ही जे काही उत्तर लिहिलंय त्याच्यासाठी आपल्याला कारण लिहायचं. सेम पहिल्या प्रश्नासारखाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, लिहूया बघा. ए ए सेट काय दिलेला आहे, इवन प्राइम नंबर्स. इवन प्राइम म्हणजे सम मूळ संख्या, समज मूळ संख्या कोणती आहे, 2 ही एकमेव इवन प्राइम नंबर आहे. बी सेट मध्ये काय दिलेलं आहे, एक्स सच दॅट 7x - 1 = 13, म्हणजे याला पहिले आपल्याला सॉल्व करून घ्यावा लागेल. 7x - 1 = 13, 7x - 1 इकडे आले, +1 होतील, 7x
इज इक्वल टू 13 प्लस 1 14 आणि x इज इक्वल टू 14 अपॉन 7 म्हणजे 7 ने 14 ला भाग द्यावा लागेल x बरोबर किती होणार 2 याचा अर्थ b सेट मध्ये काय आलं 2 आले 2 हा एलिमेंट आला a मध्ये पण 2 आहे आणि b मध्ये पण 2 आहे मी इथे लिहूया हियर इथे a इज इक्वल टू b म्हणजे दोन्ही सेट कसे आहेत इक्वल आहेत कारण बिकॉज ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए इन सेट बी एंड सेट बी इन सेट ए म्हणजे इथे ए बरोबर बी असणार इक्वल सेट असणार कारण ए चे सर्व घटक बी मध्ये आहेत आणि बी चे ए मध्ये आहेत त्यामुळे आपण यांना काय म्हणणार इक्वल सेट्स म्हणणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला सेकंड एग्जांपल सॉल्व करायचं होतं अतिशय इजी एग्जांपल्स आहेत ठीक आहे अवघड काहीही नाही या लेसनमध्ये थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेले आहे खाली सेट दिलेले आणि ते एम्प्टी सेट आहेत किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे आणि त्याचं कारण सुद्धा लिहायचं की ते एम्प्टी सेट का आहेत म्हणून ठीक आहे तर बघूया फर्स्ट एग्जांपल काय a इज इक्वल टू a सच दैट a इज अ नेचुरल नंबर म्हणजे a ही नैसर्गिक संख्या आहे स्मॉलर देन 0 तर आता तुम्ही सांगा 0 पेक्षा लहान स्मॉलर नंबर नैसर्गिक संख्या असते का नाही बरोबर कारण की सर्वात स्मॉलेस्ट नेचुरल नंबर कुठला आहे 1 आहे त्यामुळे आपण इथे डायरेक्टली लिहू शकतो नंबर a a इज इक्वल टू काय ना एम्प्टी सेट बरोबर याला लिहू म्हटले आपण इथे दिस इज एन एम्प्टी सेट म्हणजे हा रिक्त संच आहे कारण बिकॉज स्मॉलेस्ट नेचुरल नंबर इज 1 कारण की सर्वात स्मॉलेस्ट सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे 1 आहे त्यामुळे हा एम्प्टी सेट असणार सेकंड एग्जांपल काय दिलं आहे x सच दैट x स्क्वेअर इज इक्वल टू 0 आता इथे म्हणाल तुम्ही कुठल्याच संख्येचा स्क्वेअर 0 येत नाही परंतु जर आपण 0 मल्टीप्लाय बाय 0 सुद्धा एक प्रकारची एक संख्याच आहे 0 ने 0 ला मल्टीप्लाय केलं तर आंसर किती येणार 0 याचा अर्थ या b सेट मध्ये काय येणार 0 येणार हा कुठला सेट असणार सिंगलटन सेट असेल दिस इज नॉट एन एम्प्टी सेट हा एम्प्टी सेट असणार आहे का नाही हा कुठला सेट झाला सिंगलटन सेट झाला कारण की याच्यामध्ये काय आला 0 आला नंतर थर्ड आता एम्प्टी सेट आहे तर का आहे तेच लिहायचं आहे नाही हे काबर नाही कारण की याच्यामध्ये एलिमेंट आहे ठीक आहे म्हणून याला काही आपल्याला कारण लिहायची गरज नाही थर्ड काय सांगितलं आहे सी 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 सेट काय दिला आहे x सच दैट 5x - 2 इज इक्वल टू 0 x बिलोंग्स टू n याला सॉल्व करून घेऊया आता x हा नेचुरल नंबर आहे आपल्याला दिले तर बघूया याला सॉल्व केल्यानंतर x ची व्हॅल्यू नेचुरल नंबर येते का 5x - 2 इज इक्वल टू 0 म्हणून 5x हे -2 इकडे आले काय होतील +2 x इज इक्वल टू मल्टीप्लिकेशन मध्ये आहे इथे 5 इथे येणार डिवायडेशन मध्ये 2 अपॉन 5 अशा पद्धतीचा नंबर नॅचरल नंबर असतो का नाही नॅचरल नंबर काय असतात 1 2 3 4 जे सामान्य जे काउंटिंग नंबर्स मोजण्यासाठी वापरतो ते असतात नॅचरल नंबर्स बरोबर म्हणून c इज इक्वल टू काय येणार एम्प्टी सेट देयरफॉर दिस इज एन एम्प्टी सेट म्हणजे हा काय आहे रिक्त संच आहे बिकॉज कारण लिहायचे 2 अपॉन 5 इज नॉट ए नॅचरल नंबर कारण की 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही म्हणून अशा पद्धतीने आपल्याला तिसरा प्रश्न जो आहे तो सॉल्व करायचा होता ठीक आहे आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो लास्ट क्वेश्चन काय आहे फोर्थ क्वेश्चन विथ रीजन आपल्याला लिहायचं आहे की खाली दिलेले जे टोटल 7 सेट्स आहेत
सेवन एक्जाम्पल आहेत, त्यापैकी कोणते सेट फायनाईट सेट आहेत आणि कोणते इनफायनाईट सेट्स आहेत, ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन टेन, म्हणजे एक्स हा दहा पेक्षा कसा आहे, लहान आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर, मग दहा पेक्षा लहान असणारे नॅचरल नंबर असतात की नाही, असतात. म्हणून आता आपण काय करूया, त्याचा पहिले सेट घेऊन घ्या. देअरफोर ए इज इक्वल टू, याचा आन्सर लिहू, ए सेट मध्ये कुठले कुठले नंबर येतील, मग वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन अशा पद्धतीने, मग इथे लिहूया दिस इज अ फायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजेच काय, शांत संच आहे. कारण काय, कारण की याच्यातील जे काही एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत, लिमिटेड आहेत आणि कसे आहेत, काउंटेबल आहेत. मग आपण ते लिहूया देअर बिकॉज सेट ए हॅज लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स. कारण की सेट ए मध्ये काय आहेत, मर्यादित आणि मोजता येतील असे घटक आहेत, म्हणून तो कुठला सेट झाला, फायनाईट सेट. व्यवस्थित लिहून देतो, इज ए फायनाईट सेट, इज ए फायनाईट सेट, ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल असं लिहायचं होतं. नेक्स्ट काय दिलेलं आहे, बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेस दॅन मायनस वन. मायनस वन, वाय इज एन इंटीजर नंबर, वाय हा मायनस वन पेक्षा लहान आहे असं सांगितलंय, ठीक आहे, आणि वाय काय आहे, इंटीजर नंबर आहे, पूर्णांक संख्या. मग मायनस वन पेक्षा लहान इंटीजर नंबर्स असतात का, असतात. कुठले आहेत, मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह अशा पद्धतीने. जर आपण नंबर लाईन आठवली तर नंबर लाईनच्या लेफ्ट साईडने मायनस नंबर सुरू होतात, बरोबर, मग ते संख्या किती असतात, असंख्य असतात. इथे लिहून घ्या सेट पहिले आपण, बी इज इक्वल टू मायनस वन पेक्षा लहान सांगितलंय म्हणून इथे मायनस वन येणार नाही, मायनस टू मायनस थ्री मायनस फोर अशा रीतीने नंबर्स येतील, पण किती येतील, असंख्य. मग हा सेट कुठला झाला, इनफायनाईट सेट. धीस इज एन इनफायनाईट सेट because there are uncountable integer numbers less than मायनस वन. म्हणजे कारण काय, कारण की त्यामध्ये मोजता न येणारे, म्हणजे मायनस एक पेक्षा लहान असे मोजता न येणारे पूर्णांक संख्या आहेत, त्यामुळे तो सेट कुठला झाला, इनफायनाईट सेट झाला, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला लिहायचं आहे थर्ड काय दिलेलं आहे बघा, ते लाईन ड्रॉ करून घेतो जेणेकरून तुम्हाला थोडासा बोर्ड लहान आहे त्यामुळे ऍडजस्ट करतो आहे, ठीक आहे, आपण हे समजून घ्या व्यवस्थित. सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास नाईन फ्रॉम युअर स्कूल. आता सी सेट कुठला आहे, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास नाईन फ्रॉम युअर स्कूल, म्हणजे तुमच्या शाळेतील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांचा संच आहे. तुमच्या शाळेत इयत्ता नववीतील विद्यार्थी किती आहेत, मोजता येतील एवढे आहेत ना, बरोबर. याचा अर्थ सेट सी इज अ फायनाईट सेट, म्हणजे सेट संच सी कसा आहे, शांत संच आहे. कारण बिकॉज स्टुडंट्स ऑफ क्लास नाईन कॅन बी
अपन लिया बिकॉज वी कैन काउंट द स्टूडेंट्स ऑफ क्लास 9, कारण की अपन काय करू शकतो वर्ग 9 तील विद्यार्थी काय करू शकतो मोजू शकतो, लिमिटेड आहे बरोबर, असंख्य आहेत का नाही, म्हणून हा कुठला सेट झाला फायनाइट सेट झाला, कळलं? हे त्याचं आंसर आहे. नेक्स्ट आपल्याला काय सांगितले, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज, आता तुमच्या गावातील लोकांची संख्या. आता आपल्याला पूर्ण भारत देशाची लोकसंख्या माहिती किती आहे, याचा अर्थ खेडेगावातली लोकसंख्या माहिती असणार, माहितच असणार, असंख्य आहेत का नाही, मोजता येतात आपल्याला माहिती कोणत्या गावामध्ये किती लोकसंख्या असू शकते आणि किंवा असते म्हणून, बरोबर, मग इथे आपण लिहूया देअरफोर धीस सेट इज फायनाइट सेट बिकॉज पीपल फ्रॉम विलेज आर लिमिटेड एंड काउंटेबल, मर्यादित आणि कसे असतात, मोजता येण्यासारखे असतात, म्हणून तो सेट कुठला झाला फायनाइट सेट झाला. ठीक आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, सेट ऑफ अपरेटस इन लॅबोरेटरी, मग लॅबोरेटरी मधले जे काही सेट आहेत, लॅबोरेटरी मध्ये जे काही उपकरणं ठेवलेली असतात प्रयोगशाळेमध्ये, त्याचा सेट संच लिहायचे. मग आपल्याला माहित नाही का प्रयोगशाळेमध्ये किती असते, आपल्याला माहिती प्रयोगशाळेमध्ये जर एखादी वस्तू आणायची त्याची लिस्ट तयार करावं लागतं बरोबर, त्या लिस्टनुसारच त्याच्यामध्ये सामान असणार, म्हणजे लिस्ट म्हणजेच काय, नंबर ऑफ जे काही सामान आहे ते आपल्याला मोजता येतं. याचा अर्थ धीस इज अ फायनाइट सेट, कुठला सेट असणार आहे फायनाइट, बिकॉज कारण वी अपरेटस इन लॅबोरेटरी आर काय लिहिणार, लिमिटेड अँड काउंटेबल, इथे रेड अक्षरात येतो लिमिटेड अँड काउंटेबल अशा पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेट ऑफ होल नंबर, आता होल नंबरचा सेट आपल्याला माहिती कसे कोणत्या अक्षराने दाखवतात, डब्ल्यू, होल नंबरची सुरुवात 0, 1, 2, 3 किती आहेत ते इन्फायनाइट आहे, इथे काय लिहिणार This is an infinite set. कोणता सेट आहे तो इन्फाइनाइट सेट आहे. ठीक आहे, कारण सेट हॅज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंट्स, कारण की त्या सेट्स मध्ये काय आहेत अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल एलिमेंट्स आहेत. लास्ट सेट सेम त्याच पद्धतीने सेट ऑफ रॅशनल नंबर्स आहेत, सेट ऑफ रॅशनल नंबर्स मध्ये किती घटक असतात, असंख्य आहेत. मी इथे लिहूया दिस इज एन इन्फाइनाइट सेट, कारण काय, बिकॉज सेट हॅज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंट्स, किंवा यामध्ये लिहू शकता तुम्ही इथे कारणही असं लिहू शकतात, बिकॉज द होल नंबर्स आर अनलिमिटेड अनकाउंटेबल, इथे लिहू शकतात द रॅशनल नंबर्स आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते लास्ट क्वेश्चन सॉल्व करायचा होता, आणि त्यामध्ये आपल्याला कुठला सेट इन्फाइनाइट सेट आहे, कुठला सेट फायनाइट सेट आहे,
ते आपल्याला ठरवायचं आणि होतं आणि आपल्याला कारण सुद्धा त्याचं लिहायचं होतं. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.